अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी आहे उरण पनवेल तालुक्यामध्ये. अनेक स्टोन क्रशर्स आहेत आणि त्या ठिकाणी शासनाची बुडत असलेल्या रॉयल्टी बद्दल मी इथे उभा आहे की मुंबईमध्ये चालू असलेल्या इमारतींच्या खाली तयार होणारा निघणारा रॉक हा या लोकांनी क्रशर बिल्डर लोकांनी इथून नव्या मुंबईत न्यावा किंवा कुठेही न्यावा, तो क्रशिंग करावी, तो स्टॅगिंग करावं, त्या ठिकाणी त्याचं फोटोग्राफ व्हावे, तलाठी किंवा नायब तहसीलदारांनी त्याचं मोजणी करावी, त्यांनी तिथे क्रशिंग करावं आणि तो परत मुंबईत त्याच बिल्डिंग करता आणावा याच्याकरता त्यांना झिरो पासेस दिल्या जातात. परंतु या झिरो पासेस या प्रकरणाचा फार गैरव्यवहार चालू आहे, अपहार चालू आहे आणि याच्यामुळे शासनाचे करोडो रुपये बुडत आहेत हे आमच्या लक्षात येतं. आणि तिथे जो स्टोन क्रशर मालक आहेत की जे स्वतः मेहनतीने कॉरिंग करतायत, स्टोन क्रशिंग करतायत, त्यांना त्यांच्याकडून झिरो रॉयल्टी मागण्यात येते इथे आणि त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होतो. मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहेत माझे दोन तीन की साहेब, याच्यामध्ये आजपर्यंत झिरो रॉयल्टीत एकही पंचनामा झाला का? एकही फोटो झाला? एवढ्या करोड रुपयाच्या, हजारो कोटी रुपयाच्या झिरो पासेस दिल्या गेल्या, एकही प्रॉपर प्रोसिजर वापरून एकही पास दिली गेली नाही. मग हा उघड्या डोळ्यांनी शासनाची झालेली लूट ही आपण कशी थांबवणार आहोत याच्याकरता काय पावलं उचलली गेली पाहिजेत. आणि ही झिरो रॉयल्टी कुठली मुंबईतला कुठे दगड येतो आणि उरण पनवेल परिसरामध्ये पूर्ण परिसर हा सिडकोच्या मालकीचा आहे आणि सिडकोनी यांना लेखी कळवलंय रेव्हेन्यू खात्याला की आमच्या इथे हे डम्पिंग करू नका, कारण तिथून जे डम्पिंग होते रॉयल्टी दगडाच्या नावाखाली डॅब्रिज टाकलं जातं, कचरा टाकला जातं आणि ते उचलायलाही सिडकोला पैसे द्यावे लागतात. म्हणजे राज्य शासनाचं नुकसान रॉयल्टीत होतं, राज्य शासनाचं आणि नव्या मुंबईतली उल्वा नोड असेल किंवा परिसरातली जी स्वप्नातली शहर आहेत त्या स्वप्नातल्या शहरांच्या बाजूला डॅब्रिजचे डोंगरच्या डोंगर झालेत, हाही एक दुसरा भाग आहे. त्याच्यामुळे ही झिरो रॉयल्टीचा जो भ्रष्ट कारभार चालू आहे याला मंत्री महोदय काही चाप लावणार आहेत का आणि याच्याकरता शासन काही पावलं उचलणार आहेत का, हा माझा स्पेसिफिक आणि थोडक्यात प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागातील विशेष करून विकास कामांच्या करता आणि त्या त्यापेक्षाही नॅशनल नोटिफाईड प्रोजेक्ट जे आहे यांच्याकरता ह्या संपूर्ण गौण खनिजाच्या बाबतीमध्ये एक विशेष व्यवस्था राज्य सरकारने केली होती आणि एक सिमलेस ते काम व्हावं याचं वाहतूक व्हावी म्हणून हे झिरो रॉयल्टी पास त्यावेळी अध्यक्ष महोदय देण्यात आले होते. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे काही उत्खनन व्हायचं अध्यक्ष महोदय त्याची त्याचं ट्रॅकिंग व्हावं, त्याच्याबद्दल ज्या भागामध्ये त्याची परवानगी देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्याची वाहतूक होते की नाही, त्याचं अनलोडिंग होतं की नाही, अध्यक्ष महोदय हे सगळ्या गोष्टी खरं तांत्रिकदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्या पाहण्याची आवश्यकता होती. पण अध्यक्ष महोदय हे सगळं आता जेव्हा आपण त्याचा आढावा घेतोय त्यामध्ये ज्या डेपोकरता परवानगी देण्यात आली होती तिथे तो उत्खनन केलेला माल खाली होण्यापेक्षा तो अन्यत्रच खाली होत होता. आता सिडकोच्या परिसरामध्ये या जे काही वेगवेगळ्या भूखंडावर हा जो माल उत्खनन केलेला माल जायचा, आता सिडकोनीच मागणी केलेली आहे की आमच्याकडे आता अशा कुठल्या प्रकारची व्यवस्था जागा नाही आहे, याची पर्याय व्यवस्था आपण सरकारने केली पाहिजे अशा प्रकारची त्यांनी आता सरकारकडे मागणी केली आहे. पण अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये प्रामुख्यानं शासनाला ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे काम न होता तो एक झिरो रॉयल्टी पासची जी मूळ संकल्पना जी आलेली होती या नॅशनल नोटिफाईड प्रोजेक्टच्या निमित्तानं, ते नॅशनल प्रोजेक्ट राहिले बाजूला, इथं कंत्राटदाराचे प्रोजेक्ट सुरू झाले अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे झिरो रॉयल्टी पासच्या संदर्भातला जो काही शासनाची सर्रासपणे लूट होत होती, शासनाला उत्पन्न येत नव्हतं, याच्या प्रकारे कुठल्या प्रकारची अकाउंटेबिलिटी नव्हती अध्यक्ष महोदय, म्हणून धोरणात्मक निर्णय आपण केलेला आहे की झिरो रॉयल्टी पास ही संकल्पना आता आपण रद्द करतो आणि ज्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्या प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये यामध्ये जे काही इथून पुढे जी काही प्रक्रिया राबवायची आहे
त्याला एक सेकंडरी पास देऊन त्याच्यामध्ये त्या सगळ्या खाणीजवळ खाणीच्या वर जीपीएस बसवण्याची व्यवस्था करणं, त्याचे स्वतंत्र वजन काटे ठेवून ते जिओ ट्रॅकिंग करणं, ज्यामुळे 100% जो काही उत्खनन केलेला माल जाईल त्याची रॉयल्टी सरकारनं भरलीच गेली पाहिजे, अशी त्यामध्ये आपण पर्याय व्यवस्था करतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय महेश बालदी साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अतिशय त्याचं अनुसरूनच आपण हा निर्णय करतोय. आणि एकूणच अन्य राज्यामध्ये सुद्धा या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे की जे क्रशर आहेत, क्रशरच्या मध्ये चालणारा बेसुमार जो काही अवैध उत्खनन राज्यामध्ये चाललंय, जसं वाळू माफेला चाप लावण्यासाठी आपण जे धोरण आणलेलं आता आणलंय, अजूनही त्याच्यासाठी आम्ही त्या धोरणाची धोरण परिपूर्ण होण्याकरता आम्ही धडपड करतोय, पण ते आपण अध्यक्ष महोदय करणार आहोत अंमलबजावणी आपण. तसंच या गौण खनीच्या बाबतीमध्ये क्रशर जे आता क्रशरच्या बाबतीत क्रशर माफिया आणखी वेगळेच आहे, त्याच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय पुढच्या 15 दिवसांमध्ये स्वतंत्र धोरण या बाबतीमध्ये राज्य सरकार या ठिकाणी आणणार आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी हे झिरो रॉयल्टी बंद करण्याचा जो निर्णय जाहीर केलाय त्याबद्दल मी मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, हे जे डेब्रिस खूप मोठ्या प्रमाणात इथे टाकलं गेलेलं आहे, या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या परिसरामधल्या स्थानिकांमध्ये त्या संदर्भामध्ये नाराजी आहे आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विद्रुपीकरण झालेलं आहे या सगळ्या जागांचं. त्यामुळे असं मोठ्या प्रमाणावरती मोठे मोठे डोंगर काही काही ठिकाणी डेब्रिजचे उभे राहिलेले दिसतात, हे अशा पद्धतीचे डोंगर जे उभे केलेले आहेत हे खरं तर याचं योग्य पद्धतीनं जिथे आवश्यकता आहे त्याच ठिकाणी टाकलं गेलं असतं, त्याचे रेकॉर्ड राहिले असते तर ते जास्त योग्य होतं. पण अशा पद्धतीनं भले मोठे डोंगर उभे केल्यामुळे त्या ठिकाणी जे विद्रुपीकरण झालेलं आहे, तर अशा पद्धतीनं झालेल्या या डेब्रिजच्या या जे भराव आहे याला तिथून काढून टाकण्यासंदर्भामध्ये शासन काही कालबद्ध कार्यक्रम करणार आहे का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट बरोबर आहे की मी म्हटलं की अवैध पद्धतीने हे उत्खनन करून मग डोंगरचे डोंगर त्या ठिकाणी लावलेले आहेत, विद्रुपीकरण झालं असं सन्मान्य सदस्य म्हणतायत. अध्यक्ष महोदय, या अधिवेशनानंतर त्या नवी मुंबई किंवा त्या सत्सम परिसरामध्ये संबंधित लोकप्रतिनिधी जे आहेत, शिडकोचे अधिकारी आहेत, ज्यांना हे गौण खनिज वाहतुकीचं काम दिलं होतं त्यांनी हे जे काही हा उद्योग करून ठेवला, अध्यक्ष महोदय त्या कंपन्या असतील त्या सगळ्यांना एकत्र अध्यक्ष महोदय एकत्र बैठक घेऊन याची जबाबदारी निश्चित करू आपण. कारण शेवटी अवैध वाहतूक करून आज त्याचा भूर्दंड शासनाने का अध्यक्ष महोदय सोसावा, म्हणून ज्यांच्याकडून हे कार्यवाही झालेली आहे त्यांच्याकडूनच रकमा वसूल करावं लागतील, त्यांच्याकडूनच या बाबतीमध्ये या संपूर्ण वाहतुकी अवैध वाहतूक करून जी काही तिथं साठवणूक केली आहे त्याचं जे निस्तरीकरण आहे किंवा तिथून हलवण्याची व्यवस्था आहे ती आपण अध्यक्ष महोदय त्याच लोकांकडून करण्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.